नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ग्रामीण भागात नांदूर गावातून निसर्गाची सुंदर आवाजाची देणगी मिळालेली गायन कन्या आम्रपाली पगारे आपल्या सुंदर व दिलखेच आवाजाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तन का मिलन हो न पाया तो क्या, मन से मन का मिलन कोई कम तो नहीं, मन से मन का मिलन कोई कम तो नहीं. खुशबू आती रहे दूर ही से सही, सामने हो चमन कोई कम तो नहीं, सामने हो चमन कोई कम तो नहीं. चांद मिलता नहीं सबको संसार में, चांद मिलता नहीं सबको संसार में, है दिया ही बहुत रोशनी के लिए. छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए. सध्या आवाजाची कमाल सर्वत्र पाहायला मिळत आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना वयाच्या 8व्या वर्षीच आई वडिलांकडून गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. आई वडील वाद्य वाजवून आणि मोलमजुरी करून उपजीविका चालवत आहेत. ही कला जोपासण्यासाठी तिला नातेवाईक व शाळेच्या शिक्षकांची मदत होते. माझे नाव आम्रपाली गौतम पगारे, मी नांदूर येथे राहते आणि मी तिसरीपासून गायला लागले. माझे चुलते मला खूप प्रोत्साहन करतात आणि माझे शाळेचे सर्व शिक्षक पण मला प्रोत्साहन करतात. माझे चुलते मला प्रोत्साहन करतात म्हणूनच मी आज इथे आहे आणि माझं स्वप्न आहे की मी खूप पुढे जावं, मोठी गायिका व्हावं. धन्यवाद. विमुख शिखर से धारा धाये राधा, हरि सम्मुख लाए बांसुरिया, हरि सावरिया बाजी रे.
बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे। आधर धरे मोहन मुरली पर, आधर धरे मोहन मुरली पर, ओठ पे माया बिराजे बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे। हरे हरे बास की बनी मुरलिया, हरे हरे बास की बनी मुरलिया, मरम मरम को छुए अंगूरिया, मरम मरम को छुए अंगूरिया, चंचल चतुर अंगूरिया जिस पर, चंचल चतुर अंगूरिया जिस पर, कनक मुदरिया साजे बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे। आधर धरे मोहन मुरली पर, आधर धरे मोहन मुरली पर, ओठ पे माया बिराजे बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे। आपल्या मुलींना चांगले उच्च दर्जाचे गायनाची शिकवण मिळावी अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत। अशी आपली इच्छा असूनही परिस्थितीमुळे शक्य नसल्याचे ते सांगतात। परंतु आम्रपाली मोठी गायिका होईल हे नक्कीच, छोटंसं नांदूरगावचं नाव प्रकाश झोतात येणार हे नक्की तिला योग्य संधी मिळाली पाहिजेत। Thank you.
गम की शाम जल उठे सो दिए जब लिया तेरा नाम। क्या जानू सजन। संस्थेकडून असो अथवा माध्यमांकडून मदत मिळणे आवश्यक आहे. स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी शाकिर शेख येवला. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.